म्हणून त्याची पत्नी पार्वती तिच्या तंत्रविद्या वापरून तिने एक बाळाचा आकार बनवला आणि त्यात प्राण फुंकला. आणि मग शिवशंकर कुठून तरी परत आला. त्याच्या तलवारीच्या एका झटक्यात त्याने मुलाचं डोकं उडवलं. त्याला त्या मुलाला परत जिवंत करणं भाग आहे म्हणून त्याने आजूबाजूला पाहिलं. हाडं नसलेली अंग होती आणि ते अशा भाषेत बोलायचे ज्याचा अर्थ कुणालाच लागत नव्हता. त्याला मिळालेलं डोकं मनुष्याचं नसल्यामुळे तो अत्यंत हुशार होता. तर मानस सरोवर महत्वाचं आहे कारण ते सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचं आहे. कारण जेव्हा जेव्हा शिव तो सतत तिकडे तिकडे भटकणारा नवरा आहे तो निघून जातो म्हणून त्याची पत्नी पार्वती कैलासात राहण्याऐवजी ती इथं यायची. कारण तिथे सर्व बर्फ असायचा. ती इथं यायची. कमीत कमी इथं थंड पाणी आहे त्यामुळे ती इथंच राहायची जास्त करून. तर जास्त वेळ इथंच घालवायची तिथल्यापेक्षा. तर इतर अनेक गोष्टी घडल्या आहेत इथं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे गणपतीचा जन्म इथं झाला. तर त्याचं डोकं हत्तीचं नाहीये. तो गणपती आहे. गण म्हणजे ते गण जे शिवाचे सोबती होते. साधारणपणे त्यांचं वर्णन बेढब आणि विचित्र मनुष्य जीव म्हणून केलंय. जीव मनुष्य नाही. ते मानवी आकाराचे नव्हते. ते विचित्र आकाराचे होते. आणि त्यांना अशी अंग होती ज्यामध्ये हाडं नव्हती. हाडं नसलेली अंग होती. आणि ते अशा भाषेत बोलायचे ज्याचा अर्थ कुणालाच लागत नव्हता. ते कर्कश आवाजात बोलायचे आणि ते नेहमी नशेत दिसायचे किंवा कमीत कमी तसं वागायचे. तर त्यांना गण म्हणायचे आणि ते शिवाचे कायमचे सोबती होते. नेहमी त्याच्याबरोबर असायचे. बाकीचे आले आणि गेले पण ते नेहमी सोबत होते. तर अशाच एका प्रवासाला शिव निघून गेला. तो निघून गेला 12 वर्षांसाठी. यासाठी अनेक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणं आपण देतो की का तो 12 वर्षांसाठी गेला. कारण जास्त करून जेव्हा जेव्हा तो गेला तो 12 वर्षांसाठी गेला. तर एकदा तो गेला आणि 11-12 वर्षांनी परत आला. पार्वती बसली आहे इथं या तळ्याच्या काठी. जरा कल्पना करा, फक्त तुम्हीच एकमेव महिला आहे मानसरोवराच्या काठी. बाकी काहीच नाही. तिला एक मूल हवंय पण तिला मूल होऊ शकत नाही कारण शिवाचं बीज मानवी नाहीये. त्यामुळे हे स्पष्ट आहे की त्याचं मूल ती धारण करू शकत नाही. पण जेव्हा ती एकटी आहे, जेव्हा ती त्याच्या बरोबर असायची तेव्हा ती ठीक होती. जेव्हा दीर्घकाळासाठी जायचा तेव्हा तिची मातृत्वाची भावना उफाळून आली. तिला मूल हवंय म्हणून एके दिवशी तिने स्वतःला चंदनाचा लेप लावला पूर्ण शरीराला. थोडा वेळ थांबली मग हळूहळू सगळा लेप काढून टाकला. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा थोड्या प्रमाणात तुमची त्वचा किंवा तुमच्या पेशी त्याबरोबर येतात. याचा वापर करत तिच्या तंत्रविद्या वापरून तिने एक बाळाचा आकार बनवला आणि त्यात प्राण फुंकला. एक सुंदर छोटा मुलगा जन्माला आला आणि ती खूप आनंदी होती या मुलाच्या सहवासात. आणि ते मूल वाढू लागलं. फक्त ते दोघेच, बाकी कुणीच नाही. आणि मग शिवशंकर कुठून तरी परत आला. कुणालाच माहीत नाही तो कुठं जातो. तो आणि त्याचे मित्र परत आले पूर्णपणे नशेत आणि आनंदी. त्याच्या पत्नीला भेटायला आले. तो तसाच आहे. आणि पार्वतीला आंघोळ करायची होती म्हणून तिने एक छोटं कुंपण बनवलं आणि मुलाला लक्ष ठेवायला सांगितलं की इकडं कुणी येऊ नये. तर या मुलानं हे काम खूपच, त्याला त्याच्या आईचं रक्षण करण्याचा खूप अभिमान होता. तर हातात भाला घेऊन तो खाली वर फेऱ्या मारत होता. त्याला संकट हवंच होतं. त्याला हवं होतं की कुणीतरी आता यावं आणि त्याने त्यांना परतवून लावावं. त्याला काहीतरी करायचंय त्याच्या आईसाठी. तो अशा अवस्थेत आहे. आणि शिव आणि त्यांचे मित्र आले. तर त्याला त्याच्या पत्नीला भेटायचंय. तो तिकडे जातोय आणि त्या मुलाने त्याला अडवलं आणि विचारलं कोण आहात तुम्ही. शिवाला वाटलं तू मला विचारतो मी कोण आहे. त्याच्या तलवारीच्या एका झटक्यात
त्याने मुलाचं डोकं उडवलं आणि पार्वतीला भेटायला गेला. खूप खुश होता त्याच्या पत्नीला 12 वर्षानंतर भेटून. पण पत्नीनं त्याच्या तलवारीवर रक्त पाहिलं आणि ती किंचाळली आणि मग त्याची काही खैर नाही. मग त्याला कळेना काय करावं. त्याला वाटलं 12 वर्षानंतरच मस्त स्वागत होईल. इथं ती त्याच्यावर ओरडू लागली आणि म्हणाली, तुम्हाला त्याला जिवंत करावंच लागेल. तो म्हणाला, ते शक्य नाहीये, त्याचा शिरच्छेद झालाय, तो संपलाय. ती म्हणाली, मला माहित नाही काय झालंय, मला तो परत हवाय. आता त्याला जर त्याची पत्नी परत हवी असेल तर त्याला त्या मुलाला परत जिवंत करणं भाग आहे. म्हणून त्याने आजूबाजूला पाहिलं, गण होते ते सर्व तिथं होते असे आवाज करत त्याने आजूबाजूला पाहिलं आणि गणांचा प्रमुख त्याने त्याला विचारलं काय. तो म्हणाला, ठीक आहे. मग त्याने त्याचं डोकं छाटलं आणि त्या मुलावर बसवलं, पहिलं हेड ट्रान्सप्लांट. म्हणून आता त्या मुलाला एक मानवी शरीर होतं आणि गणाचं डोकं, ते सुद्धा गणांच्या प्रमुखाचं डोकं, आणि त्याला एक अंग होतं ज्यात हाड नाहीये, हाड नसलेलं अंग. म्हणून तो गणपती झाला, गणांचा प्रमुख. आणि मग कालांतराने शिवकाशीतील चित्रकाराने तामिळनाडू मधल्या, कारण त्याने कधीच गणांना पाहिलं नव्हतं, पण त्या ठिकाणी भरपूर हत्ती होते. हाड नसलेलं अंग म्हणजे हत्ती पलीकडे ते कल्पना करू शकले नाहीत. म्हणून त्यांनी हळूहळू त्याला हत्तीसारखं बनवलं. ते जे काही करतात अगदी आजही, तरी प्रत्येक जण त्याला गणपती म्हणतो, कुणीच त्याला गजपती म्हणत नाही. काही लोक आजकाल गाणी लिहू लागले त्याला गजपती म्हणणारी, पण ते टिकत नाही. गणेश गणपती हेच नाव टिकतं, कारण तो गणेश आहे, तो गणपती आहे, तो राजा आहे किंवा प्रमुख आहे गणांचं. त्याला मिळालेलं डोकं मनुष्याचं नसल्यामुळे तो अत्यंत हुशार होता. या प्रचंड बुद्धिमत्तेमुळे त्याने त्याच्या जीवनात कुठल्याच गोष्टीला अडथळा बनू दिलं नाही. जीवनातला प्रत्येक अडथळा दूर केला जाऊ शकतो जर तुमच्याकडे आवश्यक बुद्धिमत्ता असेल तर, नाही का? तर हेच त्याने सिद्ध केलं. म्हणून आपण त्याला विघ्नेश्वर म्हणतो. त्याने सर्व विघ्न दूर केली, कारण त्याची बुद्धिमत्ता त्या पातळीची. जर तुम्हाला त्याच्या पुराण लिहिण्याबद्दल माहीत नसेल तर तो व्यासांना म्हणाला, तुम्ही न थांबता बोलत राहिलं पाहिजे, जर तुम्ही थांबला तर मी पेन टाकून निघून जाईन, कारण मला कंटाळा येईल. ही पातळी बुद्धिमत्तेची. तर गणेश चतुर्थी म्हणजे तुमचं पोट वाढवणं नाही तर तुमची बुद्धी वाढवणं, कारण तो त्याच्या बुद्धीसाठी जाणला जातो, त्याच्या पोटासाठी नाही. पण आज आपल्या मुलांना आपण हे स्पष्ट केलंय की तो जाणला जातो ते त्याच्या मोठ्या पोटासाठी, त्याच्या बुद्धीसाठी नाही. तो मुळात त्याच्या अफाट बुद्धीमुळे जाणला जातो. तर गणेश चतुर्थी बुद्धी वाढवण्याबद्दल असली पाहिजे, पोट वाढवण्याबद्दल नाही, नाही का?